महाराष्ट्राचे लाडके आबा आपल्यातून कायमचे निघून गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आर आर पाटील यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. अख्ख्या महाराष्ट्राला चटका लावून आर आर आबांनी निरोप घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कर्करोगाच्या विरोधातली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. लीलावतीमध्ये त्यांनी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. सांगलीतल्या तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आर आर आबांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली. ग्रामस्वच्छतेसाठी आबांनी राबवलेलं गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि त्यांनी घेतलेला डान्स बार बंदीचा निर्णय प्रचंड गाजला. आबांच्या निधनामुळे तळागाळातून काम करत सत्ता स्थानापर्यंत पोहोचलेला एक सच्चा प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारणी कायमचा हरपलाय अशी सहवेदना सर्वच पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. आर आर आबांचं पार्थिव संध्याकाळपासून राष्ट्रवादी भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. तर उद्या दुपारी 12 तासगावमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपण पाहू शकतो ही राष्ट्रवादी भवनातली दृश्य आहेत. त्या ठिकाणी आर आर पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. त्यांची मुलगी, त्यांची पत्नी त्या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय शोककुल वातावरण तिथे पाहायला मिळत आहे. अनेक नेते, पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. आबांची कर्करोगाशी झुंज होती ती अखेर अपयशी ठरली. आपण पाहतोय की ही राष्ट्रवादी काँग्रेस भवनातली दृश्य. आबांचं पार्थिव सध्या तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. उद्या दुपारी 12 तासगाव इथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. एक दिवसाचा राजकीय दुखवटा देखील पाळण्यात येणार आहे. आपण पाहू शकतो ही त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी. शोककळा पसरली संपूर्ण कुटुंबावरती. अनेक राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह अनेक बडे नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक महत्वाचे निर्णय आर आर आबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतले. डान्स बार सारखा एक महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला. डान्स बार बंद केले त्यांनी आणि त्याचबरोबर गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची सुरुवातही त्यांनी केली. वेगवेगळ्या अभियानामध्ये, स्वच्छता अभियानामध्ये त्यांचा नेहमीच हातभार लाभलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.